आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये एजंटांची लुडबुड. लाभार्थ्यांना लुबाडणाऱ्या एजंटांचा बंदोबस्त करा. ऍडव्होकेट अमर बोबनाळे यांची मागणी. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये सरकारी कार्यालयात एजंटांची साखळी तयार झाली असून लाभार्थ्यांना लुबाडणाऱ्या या एजंटांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ऍडव्होकेट अमर बोबनाळे यांनी केली आहे. राज्य आणि केंद्र शासन नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय कार्यालयात सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र योजनांचा लाभ मिळवण्यात काही कारणाने होत असलेली दिरंगाई, लाभार्थ्यांची होत असलेली गैरसोय याचा फायदा उठवत शासकीय कार्यालयांमध्ये एजंटांची साखळी तयार झाली आहे. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंट लाभार्थ्यांकडून 2 ते 3 हजार उकळत आहेत. या लाभार्थ्यांना लुबाडणाऱ्या एजंटांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ऍडव्होकेट अमर बोबनाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. नमस्कार. वास्तविक केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून दुर्बल अशा समाजातल्या दुर्बल अशा विविध लोकांच्या साठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, वृद्धापकाळ वेतन योजना असेल किंवा अपंग लोकांसाठी असणाऱ्या योजना असतील. खरं तर वास्तविक या लोकांना कुठेतरी त्यांच्या जीवनासाठी हातभार लागावा म्हणून या शासन योजना राबवत असतं. पण या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एजंटांची एक साखळी निर्माण झाली आणि हे एजंट लोक कमीत कमी 1500 ते 3 हजार रुपयेपर्यंतची रक्कम या लाभार्थ्यांकडून घेत असतात. वास्तविक यांना मिळतात 600 रुपये, प्रतिमाह 600 रुपये यांना वेतन मिळत असतं, अनुदान मिळत असतं. पण सुरुवातीलाच 3-3 महिन्याचं जे काही लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान आहे हे या लाभार्थ्यांना एजंटांनाच द्यावं लागतं. थोडक्यात या सगळ्या एजंट लोकांची एक साखळी ज्यामध्ये शासकीय कर्मचारी देखील आहेत. शासकीय कर्मचारी आहेत, विविध गावातील सामाजिक कार्यकर्ते आहेत, ग्रामपंचायतीत काम करणारे कर्मचारी आहेत. अशा सगळ्यांची मिळून ही साखळी निर्माण झालेली आहे आणि या प्रश्नावर कुठेतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून आपल्या सगळ्या भागातील समाजसेवी संस्थांनी तरुणांनी जागृत राहून या गोष्टीचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वास्तविक माझंच उदाहरण पाहता मी सांगतो. कालच मी शिरोळमध्ये आमच्या गेलो होतो. शिरोळ तालुक्यापुरतं मर्यादित नंतर विचार केला. शिरोळ तालुक्यातून लाभार्थ्यांची संख्या वार्षिक जवळपास 12 ते 15 हजारांच्या संख्येत आहे आणि त्यांचा हिशोब केला जर तुम्ही 1500 ते 2000 रुपये जर एक एजंट घेत असेल तर त्यांच्या हिशोबातून जवळपास 2 कोटीच्या वर लोकांना गंडा घातला जातो आणि ही सगळी रक्कम हे एजंट लोक घेत असतात. ही फक्त आपल्या तालुका पातळीवरची गोष्ट आहे. जर जिल्हा पातळीवर आणि केंद्र आणि राज्य पातळीवर जर या गोष्टीचा विचार केला तर कितीतरी भयानक मोठी अशी अमाऊंट किंवा भयानक मोठी आकडा आपल्या समोर येऊ शकतोय. त्यामुळे या प्रश्नावर शासनाबरोबरच सामाजिक संस्थांनी जागा करून शासन हलवलं पाहिजे. मला वाटतं शिरोळमध्ये आता आमचे आमदार साहेबच अध्यक्ष झाले, त्यामुळे आमच्या आमदारांच्याकडून खूपशा अपेक्षा आहेत. या गोष्टीवर कुठेतरी त्यांनी या साखळीचा उद्ध्वस्त करावा, नायनाट करावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी आमची एक जास्त मागणी आहे. त्यावर कुठेतरी शासनानं आणि प्रसारमाध्यमांनी देखील आवाज उठवला पाहिजे.